भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र से लोगों ने 19 अप्रैल को अपने अपने बूथ जाकर ज्येष्ठ नागरिक अपंग एवं महिलाएं ने मतदान किया। सवेरे 7 बजे से 3 बजे तक 45.88 मतदान हुआ। आता येणारी सरकार आहे की ज्यांची सरकार बनेल त्यांनी जे बेरोजगार मुलं आहे शिक्षण घेऊन ते असे मुलं आहेत रोडार फिरणेवाले त्यांना काही सोयी उपलब्ध केल्या पाहिजे किंवा रोजगार दिला पाहिजे। सगळ्यांनी मतदान दिलेले पाहिजे, ऊन असो की तहान असो काही असो, पण मतदानांना अधिकार दिलेला आहे तर मतदान देण्यात येण्याची कृपा करा। आज मतदान आहे 19 एप्रिलला, तर आज सर्व जनतेने मतदान करावा आणि जो आपल्याला वाटते की नाही बा ही सरकार निवडून आली पाहिजे पण मतदान ज्याला द्यायचं आहे त्याला द्या, ज्याने की जसे ज्या प्रकारे आपल्या कोणी एवढं शिक्षण घेऊनसुद्धा त्यांच्यासाठी जागा निघालेल्या नाहीत, आणखी काही बेरोजगार आहेत त्यांना बेरोजगारीपासून तरी वंचितच आहेत, तर अशा व्यक्तींना अधिकार द्या, वोट द्या, मतदान द्या तुमचं की जेणेकरून ती सरकार आली पाहिजे आणि जे आपलेलं राहिलेलं काम आहे ते पूर्ण झालं पाहिजे। हां काय निवडून आले पाहिजे जे आपले कामं आहेत ते झाले पाहिजे, छोटं आश्वासन नाही दिले पाहिजे कोणत्याच्याने, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, मतदान आपला गरजेचा आहे। भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये मतदानाचा दिवस आहे आणि सर्व लोकांनी इथं मतदानाला सुरुवात केली आहे। आता बरेच लोकांनी मतदान केलं आहे, अजून खूप सारे लोक आहेत ज्यांनी आतापर्यंत मतदान केलेलं नाही, त्या लोकांनी आता आपल्या घराच्या बाहेर निघून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान कसं होईल आणि या इथं जास्तीत जास्त मतदान कसं होईल याचा प्रयत्न करावे आणि सगळ्यांना आपल्या घराच्या बाहेर निघून जास्तीत जास्त मतदान करावे अशी आग्रहाची विनंती आहे।